सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी, यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स। ठिकाण सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। संपर्क 93-25-42-32। श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी येथील पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे आणि पोलीस पथकानं तालुक्यातील कोलार खुर्द इथे वेश्या व्यवसाय सुरू असणाऱ्या एका हॉटेलवरती पहाटेच्या दरम्यान छापा टाकला। यावेळी वेश्या व्यवसायामध्ये असणाऱ्या दोन तरुणींची सुटका करून वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या एका जणाला ताब्यात घेऊन गजाआड करण्यात आल्या। श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती। त्यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी येथील पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी राहुरी तालुक्यातील कोलार खुर्द परिसरामध्ये नगर मनमाड महामार्गावरती असणाऱ्या हॉटेल अपना नाश्ता सेंटर इथे प्रथम एक डमी ग्राहक पाठवला। दरम्यान तिथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री होताच 24 जानेवारी रोजी पहाटे 3 दरम्यान छापा टाकण्यात आला। त्या ठिकाणी पोलीस पथकाला वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं दिसून आलंय। त्या ठिकाणी दोन तरुणींना ताब्यात घेऊन त्यांची सुटका करण्यात आली। वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या एकाला ताब्यात घेऊन गजाआड करण्यात आलंय। पोलीस नाईक अजिनाथ पाखरे यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीवरनं वेश्या व्यवसाय चालवणारा आरोपी वसंत रघुनाथ लोंढे याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला। या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील तसेच पोलीस नाईक विकास साळवे, सचिन ताजने, नदीम शेख, रोहित पालवे, महिला पोलीस नाईक मंजुश्री गुंजाळ तसेच चालक जालिंदर साखरे आदी पोलीस पथकानंही कारवाई केली आहे। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चैनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी।